काँग्रेस मध्ये प्रवेश करत आहे. जाणून घेऊया रमेश पाटील यांचा राजकीय प्रवास. रमेश रतन पाटील हे सुरुवातीला काँग्रेस या पक्षामध्ये होते. यानंतर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला व आमदार म्हणून विधानसभेवर निवडून आले. त्यानंतर काही दिवसापूर्वीच त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार ते पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे. या मतदारसंघामध्ये रमेश पाटील यांचा अतिशय चांगल्या प्रमाणात जनसंपर्क आहे. तसेच त्यांची राजकीय कारकीर्द अतिशय उत्तम मानली जाते. यामुळे येणाऱ्या विधानसभा व लोकसभा निवडणुकांना चांगलाच रंग चढणार आहे.